बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील यमकरमडी गावात अज्ञात व्यक्तीने आमदार सतीश जारकीहोळींचे जवळचे असलेले किरण राजपूत आणि भरमा धुपताळ यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. देशी पिस्तूलने हा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी 16 डिसेंबर रात्री 11:30 सुमारास घडली आहे. या गोळी लागलेल्या जखमी भरमा या व्यक्तीला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छातीवरच्या भागात गोळी लागल्याने मृत्यूपासून ते बचावले आहेत. हे दोघेही जण काँग्रेसचे आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानंतर विरोधी गटातील काही जणांनी त्यांच्यावर हा गोळीबाराचा प्रकार केला असल्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे अधिक तपास करत आहेत. गोळीबार कशामुळे झाला आणि कोणी हल्ला केला या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते म्हणाले की लवकरच हे प्रकरण सोडवले जाईल, पण या हल्ल्यात देशी पिस्तूल वापरली गेली असावी असा संशय आहे. याचा शोध घेतला जाईल असे एसीपीने म्हटले आहे.